मुख्यमंत्री पण समोर आहेत। अध्यक्ष महोदय, एमपीएससी च्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि उद्रेक आहे। सातत्याने हे पाहिलं गेलंय की पेपर फुटतात, परीक्षा रद्द होतात आणि अभ्यास करणारा विद्यार्थी ह्याच्यामुळे अस्वस्थ होतो। आता नजीकच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय, तलाठ्यांचा पेपर फुटला, त्याच्यामुळे मला वाटतं ह्याच्यावरती काहीतरी कायदा, काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना लोकांना आपल्याकडनं अपेक्षित आहेत। आपण 2017 एक एसआयटी लावलेली होती, त्या एसआयटीने बरंच चांगलं काम केलं, पण ही जी गँग आहे जी सगळ्यामध्ये काम करत असते, म्हणजे अगदी कुठेही पेपर टाका, कोणालाही बनवायला द्या, ते फोडतात म्हणजे फोडतात, चॅलेंज देऊन फोडतात। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हे प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे, एमपीएससीमध्ये अभ्यास करणारे लाखो स्टुडंट आहेत, जे गरीब ग्रामीण विभागातनं शेती नसलेले पोरं येतात, ऑफिसर्स बनतात आणि मंत्रालयात किंवा पोलीस खात्यामध्ये किंवा कुठेही जिथे जातात तिथे चांगलं काम करतात। अध्यक्ष महोदय, एखादी काहीतरी अशी उपाययोजना आणली गेली पाहिजे ज्यामध्ये ही जी अस्वस्थता आहे ही उद्रेकात बदलेल। मागच्या काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये जसं अचानक ते विद्यार्थी रस्त्यावर आले, असे विद्यार्थ्यांनी जर ठरवलं की आपण रस्त्यावर यायचं, कायदा आणि सुव्यवस्था पोलीस काळजी घेतील, पण महाराष्ट्राची प्रचंड बदनामी देशभरात होईल। तेव्हा आपण ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करावा आणि त्यांच्या मनातली अस्वस्थता काढावी, एवढीच या ठिकाणी सूचना आहे।